नवाब मलिक आता ईडीच्या रडारवर आहेत. 3 मार्चपर्यंत त्यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. मलिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. शरद पवारांनी एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला की दाऊदशी नाव जोडलं जातं असं म्हणत मलिकांच्या अटकेवर पहिली प्रतिक्रिया दिली होती. पवारांची ही प्रतिक्रिया सांगते की मलिकांवर झालेली कारवाई ही पवारांना किती दुःख देणारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी असलेले नवाब मलिक हे शरद पवारांच्या अत्यंत जवळचे आहेत. नवाब मलिक हे जेव्हा पक्ष सोडणार होते तेव्हाचा किस्सा त्यांनी जाहीरपणे सांगितला होता. त्यावरून मलिकांचं शरद पवारांशी कसं नातं आहे ह्याचा अंदाज येईल. या व्हिडिओत तो किस्सा ऐकूयात जेव्हा मलिक हे पक्ष सोडणार होते आणि पवारांनी त्यांचा निर्णय बदलला होता. नमस्कार, मी गुरुप्रसाद, तुम्ही लोकमत पाहताय. तर अनेकांना हे ठाऊक नसेल की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी नवाब मलिक हे समाजवादी पक्षात होते. याच वेळेचा हा प्रसंग आहे. नवाब मलिक यांचे पक्षात काही वैचारिक मतभेद झाले आणि ते पक्ष सोडणार होते. समाजवादी पक्ष सोडून ते काँग्रेसमध्ये जाणार होते. या निर्णयावरती पोहोचलेले मलिक हे मंत्रालयातनं निघाले आणि तोच त्यांना एक फोन आला. मी शरद पवार बोलतो आहे असं ऐकू येताच मलिक म्हणाले की माझे हातपाय थंड पडले. पवारांनी फोन का केला असेल याचा विचार करू लागले. तर समोरून शरद पवार म्हणाले, तुम्ही काँग्रेसमध्ये जात आहे का? मलिक हो म्हणाले. असं सांगितल्यावर शरद पवारांनी, नाही, तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचं आहे असं म्हणत दिलीप वळसे पाटलांशी बोलायला सांगितलं. नवाब मलिक यांनी अलीकडेच हा प्रसंग शरद पवारांसमोरच सांगितला होता. तेव्हा नवाब मलिक यांनी म्हटलं होतं की शरद पवारजी, तुम्ही मला निमंत्रण दिलं, पक्षात घेतलं, तुम्ही कार्यकर्त्यांना ओळखणारे नेते आहात. आज शरद पवारांमुळेच नवाब मलिकला महाराष्ट्र आणि देशात लोक ओळखतात. मलिक यांनी सांगितलेला प्रसंग आणि त्यानंतर केलेलं हे विधान सांगतंय की नवाब मलिक हे शरद पवार यांच्यावर किती श्रद्धा आणि विश्वास ठेवून त्यांचं राजकारण करतात. अशात आता जेव्हा ईडीनं नवाब मलिकांना कोठडीत घेतलंय तेव्हा हा वार थेट शरद पवारांच्या जिवारी लागणार आहे. कारण माध्यमांसमोर राष्ट्रवादीची बाजू मांडणारा प्रवक्ताच आता गजाआड गेला. या घडामोडींनंतर शरद पवार आता उलटून केंद्राला काही संदेश देतात का हे बघायचं. या राजकीय घडामोडींनंतर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघताय तर आपलं फेसबुकचं पेज हे लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.